कोल्हापूर जिल्हा सिंचनाखालील जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अवर्षणप्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचं प्रमाण अधिक आहे. शिरोळ तालुक्याचा बहुतांश भाग हा कोरडवाहू क्षेत्रात मोडणार आहे, त्यामुळे अशा अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतकरी सध्या सीताफळ लागवडीला पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. योग्य नियोजनामुळे सीताफळाची शेती या शेतकऱ्यांना चांगली फायदेशीर ठरते, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला देखील गती मिळते. आज आपण अशाच निम शिरगाव या अवर्षणप्रवण गावातील अमोल चौगुले यांच्या सीताफळ शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊया. अमोल चौगुले यांचं FY पर्यंत शिक्षण झालंय. घरची शेती सांभाळण्यासाठी त्यांनी पुढे शिक्षण न घेता शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे 9 एकर शेती असली तरी 3 एकर शेतीच बागायती आहे. उरलेली 6 एकर शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांनी कोरडवाहू शेतीत सुधारणा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला. कृषी अधिकाऱ्यांनी फळबाग लागवडीचा सल्ला दिला. सीताफळाला कमी पाणी लागतं म्हणून अमोल यांनी सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला. FY BA पण शिक्षण माझं झालंय. नोकरीचा विचार न करता शेतीच करायचं निश्चित केल्याकारणाने मी शेतीमध्ये लक्ष घातलो. आमची जॉईंट फॅमिली आहे, सगळेजण मिळून आम्ही शेती करतो. आमची टोटल 9 एकर शेती आहे. 9 एकरामध्ये 5 तास जमीन 3 एकर असल्यानंतर आम्ही ऊसाची लागण करतो. परत बाकीची जे काही कोरडवाहू जमीन आहे तर आम्ही भुईमुगाचं उत्पन्न घेत होतो. थोडंफार पाण्याची व्यवस्था केली पण पाणी कसं पूर्ण होते. मग कृषी सल्ला अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं आम्ही कोणतं पीक घ्यावं असा विचार करून त्यांनी आम्हाला फळबागेचा सल्ला दिला. फळबागेमध्ये पण थोडं कमीत कमी पाण्यावर येणारं फळ कोणतं असं विचार केला तर आम्हाला सीताफळाची माहिती मिळाली आणि मग आम्ही सीताफळची लागण करायचं निश्चित केलं. सीताफळाची लागवड करताना त्यांनी NMK1 या जातीची निवड केली आहे. या जातीची फळे चवीला गोड आहेत, तसंच आकार आणि वजनालाही चांगली आहेत. फळात गराचं प्रमाण अधिक आहे आणि बियांची संख्या कमी आहे, आणि त्याचबरोबर या फळाला बाजारातही चांगला दर मिळतो. त्या सीताफळाच्या जातीमध्ये त्यांना पेक्षा आम्हाला ही MNK1 किंवा गोल्डन म्हणून मुंबईला जे नाव प्रसिद्ध आहे ते आम्हाला योग्य वाटलं, कारण ह्या सीताफळामध्ये बियांची संख्या खूप कमी आहे, त्याचं वजन त्या बियापेक्षा खूप भरपूर मिळतं, आकारमान मोठं, परत त्यांच्यापेक्षा त्याचा रेट पण भरपूर आम्हाला चांगला मिळतो. म्हणून आम्ही ह्या MNK1 सीताफळाची लागण करायचं निश्चित केलं. सध्या अमोल यांच्याकडे 20 गुंठे क्षेत्रावर सीताफळाची बाग आहे. May 2013 बाग तयार केली गेली. 3 फूट बाय 3 फूट बाय 3 फूट आकाराचे खड्डे काढले. 2 खड्ड्यातील अंतर 8 फूट बाय 16 फूट ठेवण्यात आले. खड्डे चांगले तापल्यानंतर शेणखत, फॉलिडॉल पावडर, पालापाचोळ्यासारखे सेंद्रिय घटक मिसळून घेतले. त्यानंतर बार्शी इथून रोपे आणून July 2013 लागण करून घेतली. योग्य वेळी आळवण्या, पाणी, खताचं व्यवस्थापन केलं. रोपांची चांगली वाढ झाल्यावर 3 फुटावर 4 फुटावर छाटणी केली, त्यामुळे रोपांचा विस्तार वाढून उत्पादन वाढीस मदत झाली. आता 4th वर्षी चांगलं उत्पादन मिळालंय. May 2013 आम्ही 3 बाय 3 बाय 3 चे खड्डे काढले. त्या 2 खड्ड्यामधलं अंतर 8 फूट बाय 16 फूट असं आहे. त्याच्यामध्ये आम्ही खड्डे काढून ते पूर्ण तापू दिले. त्यानंतर त्यात शेणखत, फर्टिलायझर पावडर, परत पालापाचोळा हे सगळं करून खड्डे मुजवून घेतले. परत July 2013 आम्ही त्यात सीताफळाची लागण केली. अमोल यांना चांगल्या दर्जाच्या सीताफळाला 550 रुपये प्रति डझन इतका दर भेटलाय. त्यापेक्षा कमी आकार आणि प्रतीला 450 ते 250 रुपयापर्यंत दर मिळालाय. सध्या फळबागेतून 60 हजारांचं उत्पादन मिळालंय, तर आणखी 15 हजार रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तसंच दरवर्षी सीताफळात घेतल्या जाणाऱ्या भुईमुगाच्या आंतरपिकातून 5 पोती शेंगाचं उत्पादन मिळतंय. आतापर्यंतचा खर्च वजा जाता यंदा 35 हजार शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर हे उत्पन्न दरवर्षी वाढत जाणार आहे. 2 महिन्यापासून आमची फळ काढणी चालू आहे. या फळ काढणीमध्ये सर्वसाधारण आम्हाला 2 महिन्यामध्ये 60 कॅरेट माल निघालेला आहे आमचा. एका कॅरेटमध्ये सर्वसाधारण 50 फळ बसते आमची त्यामध्ये कॅरेटमध्ये, आणि एका सर्वसाधारण 3 हजार फळ आम्हाला आतापर्यंत भेटली. त्या एक नंबर फळाला सर्वसाधारण 500 ते 550 रुपये आम्हाला दर भेटला. 2 नंबरला 4 साडेचारशे ते 400 रुपयेपर्यंत दर भेटला. 3 नंबरला 250 ते 300 पर्यंत दर भेटला.
आतापर्यंत या फळबागेतून आम्हाला 60,000 मिळाले. परत सर्वसाधारण 15,000 रुपयेच्या मला आमच्या झाडावरती शिल्लक आहे. एकंदरीत टोटल 75,000 हिशोब जरी धरला तर आपण खर्च वजा करता आम्हाला 35,000 रुपये 40,000 खर्च वजा करता 35,000 रुपये शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे. आणि त्याबरोबरच आम्ही ह्या फळबागेमध्ये आंतरपीक भुईमुगाचं आंतरपीक घेतो, त्यातून आमच्या घरच्या भुईमुगाचा खर्च भागून जातो. आमचा गेल्या 2 महिन्यापासून आमची फळ काढणी चालू आहे. ह्या फळ काढणीमध्ये सर्वसाधारण आम्हाला 2 महिन्यामध्ये 60 कॅरेट माल निघालेला आहे. आमचा एका कॅरेटमध्ये सर्वसाधारण 50 फळ बसते आमची त्यामध्ये कॅरेटमध्ये. आणि एका सर्वसाधारण 3,000 फळं आम्हाला आतापर्यंत भेटली. त्या एक नंबर फळाला सर्वसाधारण 500 ते 550 रुपये आम्हाला दर भेटला. 2 नंबरला 450 ते 450 रुपयेपर्यंत दर भेटला. 3 नंबरला 250 ते 300 दर भेटला. आत्तापर्यंत या फळबागेतून आम्हाला 60,000 मिळाले. परत सर्वसाधारण 15,000 रुपयेच्या मला आमच्या झाडावरती शिल्लक आहे. एकंदरीत टोटल 75,000 हिशोब जरी धरला तर आपण खर्च वजा करता आम्हाला 35,000 रुपये 40,000 खर्च वजा करता 35,000 रुपये शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे. आणि त्याबरोबरच आम्ही ह्या फळबागेमध्ये आंतरपीक भुईमुगाचं आंतरपीक घेतो, त्यातून आमच्या घरच्या भुईमुगाचा खर्च भागून जातो आमचा. अमोल यांनी निवडलेली सीताफळाची जात वजनाला चांगली आहे. साधारण 500 ते 700 ग्राम वजनाचं एक फळ मिळतं. त्याचबरोबर अवर्षण प्रवण प्रदेशात देखील उत्पादनात सातत्य मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी सीताफळ लागवडीकडे वळण्याचं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय. जवळपास सर्वसाधारणपणे सीताफळचा गराचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये 47% हा गर असतो. पण या ठिकाणी जे NMK 1 अशी जी व्हरायटी आपण आता ही पाहतोय तर ही एका शेतकऱ्याने संकरित केलेली जात आहे. आणि ही संकरित केली असतानासुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ओढा हा या सीताफळाच्या फळबागेसाठी आहे. तर याचं कारण एकच आहे की जवळपास 60% हा या ठिकाणी गर आहे. बियाण्याची संख्या अतिशय कमी, जवळपास एका सीताफळामध्ये 20 ते 25 बियाचं असतात. त्याचबरोबर कमीत कमी 500 ग्रॅम फळ ते 700 ग्रॅम एवढ्यापर्यंत किंवा 750 ग्रॅम वजनासुद्धा फळ या ठिकाणी त्यांना मिळतं. अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करणं गरजेचं आहे. फळबागांमुळे दीर्घकालीन शाश्वत उत्पन्नाची चांगली संधी मिळणार आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.